आज बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. देशविदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्यात सुपरफास्ट. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्षाची मान्यता आता धोक्यात आली आहे. राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणाऱ्या निकषात राष्ट्रवादी काँग्रेस बसत नसल्यामुळे आयोगानं राष्ट्रवादीला नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादीप्रमाणे बहुजन समाज पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियावरही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची तांगडी तलवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटीसी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी बोलण्यास नकार दिलाय. निवडणूक आयोगाच्या नोटीसवर पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल, मी आता काहीच बोलू शकत नाही असं सांगून त्यांनी अधिक बोलणं टाळलं.